नमस्ते श्री गणनायको गजमुखो मूरेश्वर सिद्धिदह बल्लाळस्तु विनायकस्त्वथमणे चिंतामणिस्थेवरे वीणाद्रो गिरिजात्मज सुवरदो विघ्नेश्वरश्चोद्धरे ग्रामे रांजण संस्थितो गणपति कुर्यात् सदा मंगलम् संक्रांतीला मी असं घेईल नाव असं माझं बायको म्हणते बरं. तीळ संक्रांत साजरी करते पैठणी नेसून रावांचं नाव घेते ज्ञानोमध्ये बसून दाजी प्रत्येक स्त्री मोठ्या हौसीने सजते सवरते आणि एक दिवस आपल्या सर्व मैत्रिणींना घरी बोलावून हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेते. तर मग की नाही आज मी पण असाच हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि मी पण माझ्या सर्व मैत्रिणींना घरी बोलावून हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतलेला आहे. तर चरा मग करूया सुरुवात हळदी कुंकवाला. अग समृद्धी घे हळदी कुंकू आणि लाव सर्वांना. तुझं काय बाई माझंही तसंच आहे. चला तर आपण उकाणाला सुरुवात करूया. हे कसे उकाणा सुंदर 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 अण्णांचे वाकडे
पाय तिकडे पाय आमचे दिसत नाही ठून पडलेत की काय चिखली बसून कवळ्यापर्यंत लागला लसून चिखली बसून कवळ्यापर्यंत लागला लसून आमचे रुसले तर आले गाडवावर बसून अंडे बत्तीस अंडे अंड्यावर अंडे बत्तीस अंडे एका अंड्यात होता चहा तुम्ही सर्वजण चहा मला मोठ्या घरी घ्या घेगा प्रगती उठाना शिड्यावर शिड्या बत्तीस शिड्या शिड्यावर शिड्या बत्तीस शिड्या तुक्यावर तो बिड्या निलावती काढल्या घेगा बत्तीव खाना घेगा समुद्र दारो दलीम लिंबर्त घेतली दारो दलीम लिंबर्त घेतली सासूबाई नटली पण मल नाही पटली घेग भक्ती केळीच्या पानावर पाय कसा ठेवू पाय कसं ठेवू केळीच्या पानावर पाय कसं ठेवू लग्नाच्या आधी नाव कसं घेऊ घेग श्रावणी चांदीच्या ताटात जिलाबीचे तुकडे चांदीच्या ताटात जिलाबीचे तुकडे घाण घालते पाठबाई पाठ चंदनाचा पाठ पाठबाई पाठ चंदनाचा पाठ आमचे नुसते सिंडत रायता घालू का यांच्या पेकटातला घे ग अनुराधा बासवंतीचा भात आमच्या तोंडात एकही नाही दात घेगा प्रगती इवले इवले पाय आमचे आमचे दिसत नाही तू पडले की काय घेग तनुश्री माडीवर फेकली सोन्याची साखळी माडीवर फेकली चाल चाल मेल्या गाडी रकली केळीचं पान टाकाय फाटते सासूजीच्या काट्याचं नाव घ्यायला कसतरी वाटते काय करत होते आरती ते गेले वरती मी राहिले खालती घेग ज्ञानेश्वरी कडकड काढलं माया घरच्या हेल्यानं मला लय मारलं घेग वैष्णवी वाट तेलाचे दिवे तुपाची वाट यांच्याशी केले लग्न आयुष्याची लागली वाट रामदास राणा 50 रुपये धन्यवाद आपल्याला खुशी तुम्ही सांगा भाऊ यायला कांदायची लयच ऐका आपल्याला खुशी हॉर्न किती वाजवले तरी रस्त्यातून हटत नाही तो या मशी शाळा त्या शाळेमध्ये येणारा सर्व पालक वर्ग आणि माता वर्ग यांचं प्रथम गावकऱ्याच्या वतीनं माझ्या शाळा समितीच्या वतीनं आपलं सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आपण बघतोय की ज्यावेळेस 3 परीक्षा या वर्षी झाल्या तर या परीक्षेमध्ये 3 परीक्षेमध्ये आपल्या इथले मुलं अतिशय उच्च स्थितीत गुणवत्ता यादीत जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आपल्या शाळेचं नाव झालेलं आहे आणि आज आपण आपल्या शाळेचं नाव आज अशा प्रकारच्या आम्हाला सूचना आल्या आहेत की कोणी आपले सहकारी असतील त्यानंतर आदरणीय सर्व संस्था चालक असतील अशा पद्धतीचं शिक्षण दर्जेदार आपल्या शाळेमध्ये याच्याही समोर सर्व शिक्षक आणि मॅडम अतिशय उत्कृष्टपणे आणि या येणाऱ्या 24 तासात म्हणजे सकाळी जर 11 शाळा भरली तर 5 वाजेपर्यंत त्यांचा शालेय वेळ असतो आणि अशा स्थितीत सुद्धा ते आपल्या मुलांना मुलींना अतिशय मार्गदर्शक तत्व आणि ते समोर सेंटरला घेऊन जातानाही आपल्या स्वतःच्या डब्याची पर्वा न करता अतिशय वेळात वेळ काढून आणि त्यांची एक सूचना आपल्यापर्यंत आलेली आहे अतिशय दिग्गज ज्ञानवंत आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग आपल्या सर्वांच्या या पावन पुण्यभूमीमध्ये आपल्याला लाभलेले आहेत त्याचा आपण सदुपयोग करून घ्यावा आणि माझ्या शाळा समितीच्या वतीनं सर्व सदस्यांचं आणि ग्रामवासियांच्या आई वडिलांचं माझ्या माता भगिनींचं मी या सहर्ष शब्द सुनानं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो कारण यांच्या सुटीनुसार चालू सर सर्व शिक्षकांना विनंती
मी सांगितलं की आमचे दोन सर नवे सर आमची सर्व टीम आणि आम्ही सर्व रमेश जाधव सर असतील, सुहास पाटील असतील, सोनी मॅडम असतील, या सर्वांच्या माध्यमातून येणाऱ्या 5 तारखेपासून जे मुलं स्कॉलर आहेत ते मुलं आम्ही बाहेर काढणार, म्हणजेच पहिलीपासून तर 8वीपर्यंत, आणि त्यांना दररोज दोन तास एक्स्ट्रा म्हणजे जास्तीचं शिक्षण देऊन जे परीक्षेच्या माध्यमातून ज्याला ISIP दर्जेचा अभ्यास केला जातो घेतला जातो त्या पदवीचा अभ्यास येणाऱ्या 5 तारखेपासून आम्ही ते क्लास सुरू करत आहोत. आपलं फक्त एकच कर्तव्य की घरी स्वयंपाक करताना जेवताना त्या मुलाचे प्रश्न उत्तर घ्यायचे, तो किती पाठ करतोय हे लक्ष ठेवायचं आणि आम्हाला सांगायचं की सर त्याचे पाठ झाले नाही काय मार्ग शोधायचा किंवा मी शोधतो. त्यानंतर रमेश जाधव सर, आपल्या इथली सर्व मंडळी ही उद्यमी उच्च शिक्षित म्हणजे डीएड बीएड डीएड पेक्षाही बीएड नॉन ज्याला म्हणता येईल की नॉन टीचिंग नाही ते रुपये देऊन ते शिक्षण घेता त्यांच्या कल्पनेतलं शिक्षण त्या बाहेरचं शिक्षण यांनी घेतलेलं आहे. म्हणून तुम्हाला पुन्हा सांगतोय की तुमचे मुलं आमच्या शाळेत टाका, त्यासाठी मी जाधव सरांना दोन शब्द त्यांना बोलायला सांगतो. हॅलो, या येत्या 5 फेब्रुवारीपासून आपण एक्स्ट्रा क्लासेसची व्यवस्था या ठिकाणी निश्चितच करू अशा Thank you.
तो देखो जी हाँ, मैं हूँ व्हाट्सएप। पूरी दुनिया मेरी गिरफ्त में है, बच्चा बूढ़ा या जवान, सब दीवाने हैं मेरे। गूगल, गूगल नाम है मेरा, मैं वो भी जानता हूँ जो तुम्हारा भगवान भी नहीं जानता। फेक वर्ल्ड का बादशाह हूँ मैं, बादशाह। चीज को टिकटॉक कहते हैं। नेता, अभिनेता, खिलाड़ी, बच्चा, कोई मेरे आगे टिक नहीं सकता। मैं इंस्टाग्राम हूँ, मैंने सबको पागल करके रखा है, स्पेशली उन युवाओं को, उसको, उसको और इसको भी। और मुझे तो आप लोग जानते ही होंगे, मैं हूँ फेसबुक। मुझसे ही तो ये सोशल मीडिया का दौर शुरू हुआ है। सुना है वो दिन दूर नहीं। आठवीच्या विद्यार्थ्यांनी मोबाईलचे दुष्परिणाम याची नाटिका सादर केलेली आहे। याचा अनुभव आपल्याला घरी येत असत। आपण जेवताना भी आपला मुलगा जेवत नसत तर आपण त्याला मोबाईल देतो, बाबे आहे मोबाईल घे, म्हणजे तू जास्त जेवतो बा, तू एवढा जेवतो की आपल्याला कळत नाही तो किती खायला लागला। तर अभ्यासाच्या नावावर हे मुलं मोबाईल घेतात आणि नको त्या त्या गोष्टी करतात आणि असे दुष्परिणाम होतात। म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे, आम्ही जेव्हा अभ्यास देत असाल तेव्हाच मोबाईल द्या, अन्यथा मोबाईल देऊ नका। धन्यवाद।